ऑडिओ तो प्रॉब्लेम होतो. माझा आवाज ऐकू येतोय? एकदम क्लियर होतोय. ओके येतं येस. तर सुरुवातीला 64 कलांच्या देवतेला म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नमन केल्याशिवाय आपण तशी कोणतीच गोष्ट करत नाही. मग आज तरी कशाला बदलायचं? आजचा पहिला परफॉर्मन्स येतोय तो आमच्या अशा वर्गमैत्रिणीकडून जिला जर्मन भाषेची इतकी आवड आहे की ती आता आपल्याच मुक्तांगणमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही भाषा पोहोचवतीये. गणेश वंदना सादर करतीये अनघा देव म्हणजेच आपली अनघा गद्रे. धन्यवाद श्रुती. माझा आवाज येतोय का रे? एकदम क्लिअरली येतोय. क्लिअर क्लिअर. सर्व शिक्षिकांना माझा नमस्कार. गणेश वंदना सादर करण्यापूर्वी एक छोटासा अनुभव मला शेअर करायचा तुमच्याशी. मुक्तांगण मधली जर्मन शिक्षिका म्हणून 2015 सालच्या जून मध्ये मी मॅक्समिलरच्या स्कॉलरशिप वरती जर्मनीला गेले होते. तर तिथला एक खूपच वेगळा अनुभव मला असं वाटलं की सगळ्यांबरोबर आपण शेअर करावा. तो दिवस होता संकष्टी. बरं, इथनं निघताना सरांनी सगळी तयारी करून दिली होती. उपासाचे पदार्थ, फराळाचे पदार्थ, भाजणी सगळं दिलेलं होतं. तर त्या दिवशी मी डबा करून आमच्या चर्चा सत्र आणि परिसंवाद वगैरे त्या ठिकाणी सगळा डबा घेऊन गेले. होती चतुर्थी. मनात सारखं दिसत होतं दशभुजाचं देऊळ. मनात म्हणलं खातोय तर सगळं पण बाप्पा कुठे आहे तिथे, आपण एवढ्या लांब बसलोय. तर सकाळपासून माझी जी टीचर होती तिकडे कॅथरीन म्हणून, ती सकाळपासून माझ्याकडे बघत होती. हिचं काहीतरी आज वेगळं चाललंय. तर ब्रेक मध्ये ती माझ्याकडे आली, मला म्हणली अनघा तुझं काय आज एवढं वेगळं चाललंय जरा सांग बरं मला. मी तिच्याकडे जवळ गेले, तिला सगळं समजावून सांगितलं. चतुर्थी म्हणजे काय असतं, मग आम्ही काय करतो वगैरे वगैरे, कोणाची पूजा करतो, गणपती बाप्पांची पूजा करतो वगैरे सगळं सांगितलं. तर तिने मला अजून थोडं लांब नेलं, म्हणाली ये इकडे गंमत दाखवते. तिने तिची पर्स उघडली आणि त्याच्यातनं चक्क गणपती बाप्पांची मूर्ती काढून माझ्या हातावर ठेवली आणि मला म्हणाली अगं तुला माहितीये का तू नर्वस होऊ नको, हा बघ बाप्पा तुला भेटायला आलाय आणि माझा सगळ्यात आवडता देव आहे गणपती. म्हणे तो ही इज द हार्ड ब्रिंगर ऑफ ऑल गुड इव्हेंट्स, म्हणून तो नेहमी माझ्या पर्स मध्ये असतो. तर मला हे खूप शेअर करावं असं वाटलं की इतक्या लांब जाऊन सुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन होणं हे खरंच माझ्यासाठी एक खूप अक्षरशः मला भरून आलं. अक्षरशः मला सुधरे ना काय करावं आपण, म्हणून समोर मूर्ती ठेवली आणि सुरू झाले. तो कलाकार जो आहे तो थोडासा जागा झाला. आज कितपत जमेल माहित नाही, सध्या बाथरूम सिंगिंगच करते मी, पण प्रयत्न करते नक्कीच. जय जय गणपती देवा, जय जय गणपती देवा, गजानन गजकर्ण गजानन गजकर्ण, जय त्रिशूलधर सुमुख सिद्धिके दाता, जय जय गणपती देवा, जय जय गणपती देवा. जय गौरी सुत निघान हरर, जय गौरी सुत निघान हरर, जय जय विनायक वरदानी, जय जय विनायक वरदानी, राम रंग जय मंगल करण विधाता, जय जय गणपती देवा,
जय जया गणपति देवा, गजानन गजकर्ण गजानन गजकर्ण, जय त्रिशूलधर सुमुख सिद्धि के दाता, जय जया गणपति देवा, जय जया जय जया जय जया गणपति देवा। वेरी नाइस वेरी नाइस वेरी नाइस वेरी नाइस अनुग्रह। यस थैंक यू फ्रेंड्स। फार छान फार छान वेरी नाइस। खूप दिवसांनी गाणं म्हणलंय पण तुम्ही सगळं ओके ओर मस्त या या मस्त अनघा आणि थँक्स मस्त सुरुवात करून दिलीस आजच्या कार्यक्रमाला। कुणाला आठवतंय का की आपल्या वर्गात कायम रोल नंबर वन कोणाचा असायचा? आपण तिला शाळेमध्ये स्वागत गीतामध्ये नेहमी बघायचो। प्राची अभ्यंकर मुद्गल ती सध्या काय करते? तर ती सध्या पुण्यातच आहे, अनुरूप विवाह संस्थेमध्ये टीम लीड आहे। मी खूप क्युरियस आहे प्राची, तू नक्की तिथं काय करतेस ऐकायसाठी। आता ती आता ती गाणं तर हा म्हणजे तिचा छंदच आहे आणि ती तो जोपासतीये, पण आपल्यासाठी पण एक नवीन पण रेट्रो स्टाईलचं गाणं प्राची घेऊन येते सवारलू। ओव्हर टू प्राची। हॅलो, सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या टीचर्सना नमस्ते आणि हॅलो गुड इव्हनिंग। खूप छान वाटतंय इथे येऊन आणि हे ऑर्गनाईज केलं हे खूप 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 छान वाटतंय। सगळ्या टीचर्सना एकत्र एवढं भेटणं असं शक्य नाहीये, त्यामुळे आणि तुमचं महत्व खूप जाणवतं मॅडम, माहितीये का? तुम्ही जे शिकवलंय आम्हाला शाळेतनं आणि जी तयारी आमच्याकडनं करून घेतलेली आहे ती आता नाही सापडत, खरंच सांगते। आता म्हणजे आम्ही जेव्हा आमची मुलं बघतो तेव्हा खूप फरक जाणवतो आणि आपली जी लेवल होती म्हणजे ती निक्षून अगदी जाणवते, तर मला खूप छान वाटतंय। अनघाने विचारलं तसं अनुरूप विवाह संस्थेमध्ये सुरुवातीला मी पण थोडीशी जरा हेजिटंट होते की अरे विवाह संस्था काय, पण नाही इट्स अ बिग 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 थिंग। अनुरूप खूप मोठा आहे आणि त्याचा स्कोप खूप छान आहे आणि मला इतक्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यात, बारीक बारीक पण आपल्या रोजच्या जीवनात आपण उपयोगी आणू शकतो असं खूप छान अनुभव मिळतोय मला तिथे। सो इट्स रिअली नाईस, इट्स अ प्लेजर टू सी यू ऑल। जस्ट एक प्रयत्न करते गाण्याचा, तसं आत्ता शिकणं असंच कंटिन्यू नाही केलं पण जस्ट ऍज अ हॉबी गुणगुणते एवढंच। आय रिमेंबर आपले स्वागत गीतात आराध्या मॅडम बसवायच्या, देश कुलकर्णी मॅम पेटी वाजवायच्या, आदित्य तबल्यावर असायचा आणि अनघा तिची मोठी बहीण आणि आपला जो ग्रुप होता खूप मस्त होता, छान मेमरीज आहे त्याच्या। येस प्राची, परंतु मॅडम आलेले फायनली जॉईन झाले प्राची। हो कंटिन्यू करू का? कंटिन्यू कंटिन्यू ओके। हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भंवरे आके लूट गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, किसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा। सवार लू सवार लू सवार लू हाँ सवार लू, बरामदे पुराने हैं नई सी धूप है, जो पल के खटखटा रहा है किसका रूप है। शरारते करे जो ऐसे भूल के हिजाब, कैसे उसको नाम से मैं पुकार लूं। सवार लूं सवार लूं
सवारलू ये सारी कोयले बनी है आज डाकिया कुहू कुहू में चिट्ठिया पढ़े मजाकिया ये सब इन्हें कहो कि ना छुपाए किसने है लिखी बताए उसकी आज मैं नजर उतार सवारलू 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 है सवारलू हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए गुलों की शोकियां भी भवरे आके लूट गए बदल रही है आज जिंदगी की चाल जरा किसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल जरा थैंक यू यस वेरी नाइस वेरी प्राची फार अच्छा सुपर सुपर रियली नाइस प्राची क्लास यस ओवर टू यू श्रुति यस मस्त प्राची आणि ऑफकोर्स रेट्रो स्टाईल मध्ये नवीन गाणं आणि त्यात प्रत्येक ह्याच्यावर बीट्स असे ऐकू येत होते गाण्यात तर आपली सुरमई श्याम मध्ये सूर आलेत मग ताल पण यायलाच पाहिजे ना आणि तबला म्हंटल की वर्गात एकच नाव आदित्य अटले सो आदित्य डिड हिज बी इन मेकॅनिकल फ्रॉम VIT पुणे आणि देन ही इज नाव वर्किंग ऍज अ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट इन वॉलमार्ट लॅब्स बँगलोर he has been learning tabla since childhood as we know we have seen him playing tabla so well in school and he also has a high ratings from All India Radio so over to Aditya प्रथम सगळ्या टीचर्सना अभिवादन करतो नमस्कार नमस्कार माझा आवाज ऐकू येतोय हो हो एकदम क्लिअरली ओके एक्सक्यूज मी फॉर इंटरप्टिंग जो होस्ट है उसके मोबाइल में हितेन कोबरी का आया है ओके ओके हाँ ठीक है थैंक यू संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे ह्याच्यावर मी नगमाई लावलेला आहे लेहरा म्हणतात राग खोलिया धनाश्री मधला लेहरा आहे
सुकृत म्यूट ऑल एक्सेप्ट आदित्य प्लीज. तीन कॉम्पोजिशनची एक मेडली अशी आहे. संवाद होतो कॉम्पोजिशन वाजवतोय त्याला म्हणतात मूर्छना. Thank you.
कुठल्या इथल्या कॉम्पोजिशन वर होतो? शेवटच्या दोन तीन कॉम्पोजिशन येस आधी तर लास्ट का 2 मिनिट्स ओके नाही काही प्रॉब्लेम नाही मस्त काहीतरी छान ऐकायला मिळत असेल तर थोडासा ओव्हर टाइम चालतो
सो आशय देशमुख शाळेमध्ये असताना कधी आठवतच नाही की आशय इतकं छान गाणं म्हणायचा. मला पण आजच समजलं बाय द वे. खरंच आज समजलं की त्यांना श्री संजय पुरंदरे, श्री मुकुंदराज गोडबोले आणि देव म्युझिक्स अकॅडमी अशा दिग्गजांकडून आणि नामवंत इन्स्टिट्यूट मधून संगीताचे धडे घेतलेत. सुगम संगीत आणि बॉलिवूड सिंगिंग हा तर त्याचा फोर्टे आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या तो सीमेन्स लिमिटेडच्या डिजिटल इंडस्ट्रीज अँड ड्राईव्ह टेक्नॉलॉजीज मध्ये LV लीड म्हणून कार्यरत आहे. MBA मार्केटिंग, डिप्लोमा इन जर्मनी अशा या इलेक्ट्रिकल इंजिनियरचा इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स द्यायला आपण त्याला सांगूया. आणि आज तो आपल्यासाठी एक नाही दोन नाही तर सहा अतिशय सुंदर वेचून आणलेली गाणी सादर करणार आहे. सुरुवात करूया मग आशयच्या प्रोग्रामला. ओके सो 1997 वन इयर आफ्टर वी ऑल पास्ड आउट एक अल्बम आला होता. एकाच विषयावर एक कविता आणि एक गाणं असं सादर करणारा एक मराठी अल्बम रिलीज झाला. बर विशेष म्हणजे सर्व गाणी नवीन. मराठी पासून लांब जाणारं यूथ अचानक मराठी गाण्याच्या प्रेमात पडायला लागलं. हा अल्बम आहे गारवा. आणि याच अल्बमचं कव्हर सॉंग गारवा आता आपल्याला असे सादर करणार आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गारवाचं दुसरं कडवं जे आहे हे गाणं जेव्हा रेकॉर्ड होतं ना तेव्हा सौमित्र म्हणजे किशोर कदम यांनी बाहेर बसून लिहिलं आणि रेकॉर्डिंग सुरू असताना पटकन आत आणून दिलं आणि मग हे गाणं पुढचा टेक रेकॉर्ड झाला. सो ओव्हर टू आशय. थँक्यू श्रुती. सर्वप्रथम सगळ्या टीचर्सना वंदन. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. श्रुती, 20 जानेवारी, 15 ऑगस्ट या दोन्ही महत्वाच्या दिवसात समूह गीतामध्ये कायम असायचो आणि पांडे मॅडम 80 वाजवायचे आणि आराध्या मॅडम ते सॉंग सेट करायचे. तर गॅदरिंगमध्ये 2-3 वर्ष होतो पण सोलो परफॉर्मन्सेस माझे गाण्याचे कधी झाले नव्हते. सो मी प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. फक्त बँडविड्थचा इश्यू असल्यामुळे मी सुरुवातीला व्हिडिओ ऑन ठेवतोय, नंतर मला व्हिडिओ ऑफ करायला लागेल. श्रुती आवाज येतोय माझा? कॅन एनीवन प्लीज टेल? एकदम परफेक्ट, एकदम क्लिअर, परफेक्ट. ओके ओके, थँक्यू थँक्यू. नवा नवा
आकाश सारे मालूम न तारे अंतार पे झाले तबारे अंग भर थर 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 नवा नवा मस्त आशय. आशय फक्त गाणं म्हणताना तू व्हिडिओ ऑफ कर, म्हणजे मे बी बँडविड्थचा इश्यू येणार नाही. आम्हाला सगळ्यांना माहितीये तूच गाणं म्हणतोयस. सो येस, मराठीत पाऊस म्हटलं की गारवा हे गाणं हमखास आठवत, आणि हिंदी गाणं विचाराल तर किशोर कुमार आणि आर डी बर्मन यांच्या कॉम्बोने दिलेलं अतिशय रोमॅन्टिक आणि मेलोडियस गाणं रिमझिम गिरे सावन आठवल्याशिवाय राहत नाही. चलो तो एक बार फिर आशय, ओवर टू यू. सुरुवात करतो आणि मग स्क्रीन ऑफ करतो. आज इस मौसम में लगी कैसी है जिंदगी रे सावन, सुलग सुलग जाए मन. आज इस मौसम में लगी कैसी है अदम जिंदगी रे सावन. जब घुंघरुओं की बजती है बूंदे अरमां हमारे पलके न मूंदे, जब घुंघरुओं सी बजती है बूंदे अरमां हमारे पलके सपने नयन सुलग सुलग जाए मन. आज मौसम में लगी कैसी है अगन जिंदगी रे सावन. महफिल में कहते किसी से
बंध रहा है इस अजनबी से महफिल में कैसे कह दे किसी से दिल बंध रहा है इस अजनबी से अब सुलग सुलग जाए मन आज उस मौसम में लगी कैसी है अगन सावन सुलग सुलग जाए मन आज इस मौसम में लगी कैसी है अगन झिंझिंगिर सावन आपण काही गाणी अशी जुनी असतात ना की जी तुम्ही किती वर्षांनी ऐकात त्यातला टवटवीतपणा तितकाच टिकून असतो आणि त्यात काही गाणी अशी पण असतात की आपल्याला ऍक्टर पासून ते मूवी पर्यंत आणि सिंगर पासून ते काही आठवणींपर्यंत सगळं कसं असं लख डोळ्यासमोर आणतात असंच एक गाणं मूवी आनंद मधलं सादर करणारे अक्षर हे आपण लास्ट गाणं ठेवूया ठीक आहे आपण टीचर्स यस सो कही दूर जब दिन ढल जाए बाय आशय जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए छुट्टी से आए कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए से आए मेरे ख्यालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए से आए कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई बैठे बैठे जब यूं ही आके कभी यूं ही जब हुई बोझल सांसें भर आई बैठे बैठे जब यूं ही आके तभी मचलते प्यार से चलते छुए कोई मुझे पर नजर न आए नजर न आए कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए छुपके से आए Thank you.
कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते कहीं से कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते कहीं से निकल आए जन्म के नाते है केवल अपना मन अपना ही होते से दर्द पराए दर्द पराए कहीं दूर जब दिन हट जाए कैसे आए दिल जाने मेरे सारे गहरे हो गए कैसे मेरे सपने सुनहरे गहरे हो गए जैसे मेरे सपने सुनहरे ये मेरे सपने यही तो है अपने मुझसे जुलाना होंगे जिनके साए जिनके साए कहीं दूर जब दिन ढल जाए मेरे Sukrut, it's over to you. Yes. Very nice. Thank you, Rahul. Very nice, Ashay. Last segment kade jat ahot aajcha program cha. त्यामध्ये खूप महत्वाचा भाग म्हणजे मला असं आठवत की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. आता हा स्टोरी योग्य प्लॅटफॉर्म मला वाटला म्हणून हे सगळं आपण ऑर्गनाईज केलं. मी आता सगळ्या टीचर्स ज्या आज आपल्याबरोबर सगळे आलेले आहेत त्यांच्याकडे मी येत आहे की त्यांनी एक दोन शब्द सगळ्यांसाठी प्रत्येक टीचरनी आपलं एक मनोगत व्यक्त करावं. तर त्यासाठी मी एकेकाचं नाव देऊ स्टार्ट. बापट मॅडम हाय ऑल ऑफ यू. येस हा तुम्ही हा काही नाही खूप छान अरेंज केलं म्हणजे हा एक मला वाटतं की आपल्या अॅन्युअल सोशल गॅदरिंगचा ट्रेलरच झालेला आहे. मस्त प्राची छान श्रुती तुझं कम्पेअरिंग पण मस्त होतं. आदित्य तबला तर फार उत्तम आणि आशय हे जे शेवटचं गाणं होतं त्याच्यामुळे तू आम्हाला इतकं आनंदात नेलंस. तो राजेश खन्ना आठवला, आकाशात उडणारे फुगे आठवले, समुद्राच्या लाटा आठवल्या. खूप मस्त खूप छान मस्त. तर सगळ्यांनी हेल्दी रहा, सेफ रहा, स्टे होम. अगदी आताच्या काळामध्ये हे फार गरजेचं आहे. मस्त. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खाली मॅडम वेल मला वाटतं की मला जे म्हणायचं ते सगळं बापट मॅडमनी ऑलरेडी म्हणून इनिशिएटिव्ह टेकन बाय यू सुकृत आणि सगळ्या मुलांना बघून सगळ्या मुलींना बघून आणि आमच्या कलीग्सना देखील म्हणजे ऍक्च्युअली वी आर मीटिंग इच अदर आफ्टर सो मेनी डेज म्हणलं तरी चालू शकेल. सो इट वॉज व्हेरी नाईस टू सी एव्हरी वन हिअर
नाईस चिल्ड्रन परफॉर्मिंग ओव्हर हियर आफ्टर सो मेनी इयर्स. आम्ही त्यांना असा अनुभव आम्हाला खूप छान मिळाला. सो थँक्स अ लॉट की तुम्ही आमचा विचार करून आम्हाला पण त्याच्यामध्ये इन्क्लूड, मे बी बी मीटिंग त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करून घेतलं तुमच्या आनंदामध्ये. सो वी आर थँकफुल टू यू फॉर दॅट ऑल्सो. नाईसली अरेंज प्रोग्राम श्रुती, कॉम्प्युअर व्हेरी वेल. सो आय वॉज व्हेरी हॅपी टू हिअर ऑल दॅट. वेल डन, कीप इट अप, डोंट टेक मच टाइम. आमचा ग्रुपच आहे ऍक्च्युअली मॅडम. त्या म्हणले की सगळे टीचर्स आपल्या बरोबर येतील, याच्यापेक्षा चांगला आनंद कुठला असूच शकत नाही. म्हणून आम्ही तर सगळ्यांना हा एक प्रयत्न आहे. थँक्यू व्हेरी मच कॅनवेल मॅडम. मी आता पटवर्धन मॅडम कडे येतो. पटवर्धन मॅडम, पटवर्धन मॅडम, यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ. पटवर्धन मॅडम, एक दोन मिनिट आम्ही अनम्यूट करतोय मॅडम. हॅलो एव्हरीबडी, आय एम सो व्हेरी हॅपी टू सी यू ऑल. अँड वॉट एव्हर बापट मॅडम अँड कानिवाले मॅडम हॅड सेड, सेम थिंग आय हॅव टू से. पण महत्वाचं म्हणजे तुम्ही आजकाल तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये तुमचे काही हॉबीज चालू ठेवलेत, हे मला फार आवडलं. की कोणी गाणं म्हणतंय, कोणी तबला वाजवतंय, फारच छान आहे हे सगळं. कारण पुढच्या आयुष्यात तुम्हाला याच गोष्टी जास्त उपयोगी पडणार आहेत, विशेषतः लॉकडाऊन मध्ये. होपफुली तुमच्या आयुष्यात आता पुन्हा लॉकडाऊन येऊ नये पण तरी. सो थँक्यू सो व्हेरी मच. अँड सुकृत, मी आता एक तुला फोटो पाठवलाय व्हॉट्सअप, मी तो शेअर करतो. हा, तो कारण युनिक आहे. तुम्ही खूप छान की मी त्या वर्षी तुम्ही 10वीत असताना मी आजारी पडले होते डिसेंबर जानेवारी मध्ये. आणि तेव्हा म्हणजे फार क्रुशियल टाइम होता तुमच्या आयुष्यातला. 10वीच वर्ष होतं आणि मॅथ्स टीचर आजारी होती, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी भेटायला येत असाल तेव्हा एक फोटो काढलेला तो मी आता मी तो शेअर करतोय. मॅडम, सेंड ऑफ चा दिवस होता आणि आम्ही सगळे तुमच्या घरी आलो होतो. सगळ्या मुलींनी साड्या नेसल्या होत्या आणि मुलांनी कोट घातला होता. आय स्टील रिमेंबर, आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून ऑटो वगैरे करून कोथरूडला आलो होतो तुमच्या घरी. अच्छा, हो आला असाल. मलाही आठवतंय चांगलं, कारण तेव्हा मला शक्यच नव्हतं शाळेत येणं. पण तुम्ही मात्र येत असाल, मला अगदी चांगलं आठवते. आणि हा फोटो त्याच काळातलाय, म्हणजे माझ्या घरीच काढलेला आहे. ओके, थँक्यू सो व्हेरी मच. येस, थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू, थँक्यू मॅम, गॉड ब्लेस यू. येस मॅम, तुम्ही तो फोटो एवढा जपून मुद्दाम शेअर करताय हेच विशेष. हो, आणि तो 5 मिनिटात येईल ग्रुप वरच येईल 5 मिनिटात फोटो. नाही, नक्कीच. म्हणजे ते दिवस फार अवघड होते माझ्यासाठी आणि मलाही खूप वाईट वाटायचं की तुमच्यासाठी की असं मला येता येत नाहीये शाळेत. पण तुम्ही तेव्हा इतकं प्रेम दाखवलं त्यामुळे मला म्हणजे आमचं असं होतं की रिझल्ट लागलाय 10वीचा आणि तो क्लास टीचर शिवाय सेलिब्रेट करायचा म्हणजे नाही शक्य. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू व्हेरी मच. मी आता रिकव्हरी ठकार मॅडम कडे येतो. ठकार मॅडम, हॅलो एव्हरीबडी. खूप छान वाटलं सगळ्यांना बघून, सगळ्यांचे बघून. श्रुती, मुक्ताबाई पाचवीतली आठवली तुझी? अमेझिंग. आणि आदित्यबद्दल काय, आपण छान काय म्हणायचं, तो ते सुंदरच असतं, तो करतो ते नेहमी. इट वॉज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर या लॉकडाऊनच्या काळात. खूप छान वाटलं. थँक्यू आम्हाला तुमच्यात इन्क्लूड करून घेतल्या. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.
शिवसागर मॅडम आता जस्ट तिथे एक्झिट झाल्या. शिवसागर मॅडम आहेत का? नाही. ओके. लागू मॅडम. शिवसागर मॅडम विराट संपला होते. गोडबोले मॅडम. परेरा मॅडम. Yeah, I'm there, Sukrut. Yes. No, it was really lovely. It was really lovely. You organized this online get together, and we could catch up with all of y'all, the students as well as the teachers. And it was really a lovely break, and we really enjoyed it. All the songs and the tablas and all was really, really entertaining. And I really liked it, and God bless you all, Raja. Yes, thank you very much, madam. Thank you very much, madam. God bless you too, ma'am. Thank you so much. Yes, Desh Kulkarni, madam. Thank you, Raja, so much. Desh Kulkarni, madam. सुकृत हे तर टीचर्सची अटेंडन्स घेतल्यासारखं वाटतंय. मी पण तेच तिथपर्यंत रीच होणं पण अवघड आहे. कॅन यू हिअर मी? येस येस मॅडम. येस. समय बदल गया है. हमारे बच्चे छोटे छोटे बच्चे जो है अभी इतने बड़े हो गए हैं कि वो हमारी क्लास ले रहे हैं. ओके, बहुत अच्छा लगा आप सभी को देखकर. प्राची आदित्य वीज टू ऑल बीन द म्यूजिक ग्रुप. हमारी टोली ही ऐसी थी, जब देखो तब चलो हाजिर हो गए, है ना. मुझे वो दिन अभी भी याद है. एंड वंडरफुल श्रुति, अनघा, सुकृत, आश्रय, अमित, प्राची, ऑल ऑफ यू, आप लोगों को जो है ढेर सारी शुभकामनाएं. आप सभी का जीवन सफल हो, और आपने इस शाम को जो है बहुत ही हसीन और रंगीन बना दी है. अपनी दुआएं हमेशा सलामत बरकरार रखे आपका. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद मैडम. वीडियो इज नॉट देयर, प्लीज बी ऑन आपका वीडियो मैडम. ओके, थैंक यू वेरी मच मैडम. पुरंदर मैडम. शिवसागर मॅडम पण लॉग आउट झाल्या. तर टोटल लिस्ट प्रमाणे आपण म्हणजे 19 मॅडमला टोटल आपण इन्व्हाइट केलं होतं. जेवढ्या मॅडम आता आल्या तेवढ्यासाठी मी नक्कीच सगळ्यांना मी सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर्व मॅडम. तुमचं मार्गदर्शन ऑलवेज आमच्या आणि तुमचे आशीर्वाद बेसिकली आमच्या सर्वांच्या वाटीचे आहेत. आज तुमच्या सगळ्या प्रयत्नांमुळे आम्ही आज सगळेजण एक चांगल्या प्रोफाईल चांगल्या इथं काम करत आहोत. आणि याचं सर्व श्रेय मी नक्कीच सर्व मॅडमला देतो, आणि आणि मुख्यतः स्कूलला, की स्कूलमुळे आज आम्ही आज या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आज पोचलो आहे. सो थँक्यू व्हेरी मच सगळे मॅडम आल्याबद्दल. मी सर्व आपल्या बॅचमेट्सला पण हे म्हणतो की तुम्ही आपले काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी सगळ्यांना अनम्युट करतो. मी एकेकानी आपापल्या मनोगत मॅडम बद्दल किंवा स्कूल बद्दल सांगितलं तर चांगलं होईल. तर कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर सांगा प्लीज. येस. Yeah, Sukrut, good evening. It was really a pleasure to meet all the teachers. I will be turning 40 this year, but I still feel that I am a young, small child coming to Muktangan School. So earlier we used to come walking. I used to stay nearby the school. Then we had a cycle stand, and we used to come on cycle also. I'm remembering the cycle stand also. And there were all bubble trees lined up from the cycle stand till the school main gate. And their seeds were lying everywhere. I can remember all those sweet memories.
used to play basketball at the dead end of the ground, and there was a football ground. So all of those memories are very much alive. And thank you so much. It was a pleasure hearing all of you, my friends and teachers. I think this is really memorable in lockdown. Thank you so much. Thank you. Hello. Hi, this is Pramod. It helped in our professional life as well. So I really wanted to thank you, each and every teacher, for what we learned in school. I wanted to take this opportunity today to thank you all. Thank you. Thank you very much. I would like to speak. Yes. Sarvanna, Supreme Namaskar, good evening all, respected teachers. I hope सगळ्या टीचर्सला लक्षात असेल, पण मी माझं नाव परत एकदा सांगतो, आनंद मांडके. आणि इट वॉज सो सो गुड टू सी यू ऑल, अँड थँक्स सुकृत फॉर अरेंजिंग दिस. इट वॉज अ ग्रेट अँड अ मेमोरेबल शो. आय कॅन सी इट्स अ शो. आणि आय वुड लाईक टू शो माय ग्रॅट्युट्यूड टू ऑल माय टीचर्स. आई बाबांनंतर जर कोणी आयुष्य शेपअप केलं असेल तर ते तुम्ही टीचर्स आहात. आणि इट वॉज सो वंडरफुल टू सी यू ऑल इन गुड हेल्थ आणि चिअरफुल ॲज ऑलवेज. आणि ती पॉझिटिव्हिटी या लॉकडाऊनमध्ये जी सगळ्यांना हवी आहे, ती आज या गॅदरिंगच्या हिशोबाने आपल्याला सगळ्यांना मिळाली. आय विश यू गुड हेल्थ, सक्सेस अजूनही आहे आपल्याला, आयुष्य छान आयुष्य आहे पुढचं. तर सगळ्यांना मी गुड विशेस देईन. अँड इट वॉज सो सो गुड टू सी यू ऑल अगेन, अँड आय होप टू सी यू अगेन इन फ्युचर ॲज वेल. आय मीन आय विश सुकृत परत हे अरेंज करेल फ्युचरमध्ये. थँक्यू व्हेरी मच आनंद. थँक्यू. येस, नेक्स्ट कोण बोलायचं अजून? येस. हा, मी नमस्कार, आदित्य अटले. पहिल्यांदा मी सगळ्यांना आपल्याला एकत्र आणलं, आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या टीचर्सनाही एकत्र आणलेलं आहे. त्यामुळे अनेक वर्षानंतर काही काहींना तर मी बहुतेक आता 17-18 वर्षानंतर पाहतोय, तर खूप छान वाटलं सगळ्यांना पाहून. आणि सगळ्या त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सो थँक्यू एव्हरी वन फॉर मेकिंग इट, आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच जे आज परफॉर्म करत होते. तर आणि आता हे लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी घरी राहा, सेफ राहा, आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि येस, थँक्यू अगेन सुकृत, आणि थँक्यू श्रुती. थँक्यू. थँक्यू आदित्य. थँक्यू व्हेरी मच. अजून कुणाला बोलायचं? सुकृत. हा बोलू का थोडस? बापट मॅडम बोलतीये. काही नाही, मला आता एक आठवलं, अनघाची आठवण सांगायची थोडीशी. अकरावी बारावीला पण ती आपल्या ज्युनियर कॉलेजला होती, आणि मला असं वाटतंय की तिला मी संक्रांतीच्या फंक्शनच्या वेळेला समूह गीत, तुमचं ते ग्रुप सॉंग जे असतं वेलकम सॉंग, त्याच्यामध्ये ती होती. मी सगळ्याच ह्याच्यात होती ऑफकोर्स 12वी पर्यंत, पण नंतर मात्र मी तिला बोलवून घेतलं, मी तिला ओरडले आणि तिला म्हटलं याच्या पुढे आता तू मला शाळेत दिसलीस तर बघ. कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होते, तर ती तयारी करणं जास्त गरजेचं होतं हे मला आता आठवलं. म्हटलं ते एक थोडं शेअर करावं. आणि मला प्राचीला थोडस असं सांगायचं आहे की ती अनुरूप विवाह संस्थेमध्ये काम करते असं मला कळलं आता. ती खूप छान एक पुण्याचं काम करतेस, कारण लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात, पण ते उलगडण्याचं काम तुम्ही लोक करत आहात आणि लोकांना मिळवताय.
खरच खूप छान काम करताय तुम्ही, मस्त. आणि सुकृत मला अजून एक सांगायचं आहे की आता शाळा सोडून तुम्हाला 25 वर्ष झाली, तुम्ही सगळे आता 40 आहात, तरी पण तुम्हाला अजून स्टुडंट व्हावंसं वाटतंय आणि तुमचे जे काही आहे ते आमच्या बरोबर शेअर करावं असं वाटतंय, हे खरंच आम्हाला खूप छान वाटलं ते. आणि मी मला वाटतं 25 वर्ष वय माझं मागे गेलं अजून, तरुण झाले 25 वर्ष, आणि मला वाटतं सगळ्या टीचरचा तो अनुभव असेल. मॅडम आम्हाला कायम कायम स्टुडंट व्हायला आवडेल नक्कीच, आणि सगळ्यांकडनं जर शिकायला मिळत असेल तर ऑलवेज इट विल बी. कारण तुम्ही ऑलरेडी कुठल्या कुठल्या लेव्हलवरती अचीवमेंट तुमच्या खूप आहेत, तरी पण टीचर समोर आपण काहीतरी परफॉर्म करावं हे तुम्हाला वाटलं खरंच म्हणजे रिअली ग्रेट, म्हणजे तुमचे पाय जमिनीवर आहेत हे पण त्याच्यामधून कळत. 100% तुमचे संस्कारच आहेत मॅडम, आई बाबा आणि तुमचे सगळ्यांचे संस्कार आहेत अजून आपल्यावरती, अचीव करू शकलो आम्ही आतापर्यंत. आज प्रत्येकाने आज खूप चांगली ह्याच्यावर पोहोचून सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांच्या परफॉर्मन्स एज्युकेशन मध्ये केलेली आहे, आणि प्राऊड टू से दॅट डेफिनेटली आम्ही पुढे जाऊन पण आमच्या फ्युचर प्रॉस्पेक्ट विल बी व्हेरी गुड सेकंडली, अँड इट इज बिकॉज ऑफ द ब्लेसिंग्स ऑफ यू ऑल टीचर्स, नक्कीच आम्ही म्हणू त्यांना थँक्यू सगळ्या. सुकृत हा ऐक ना, मी तुम्हाला सगळ्यांना चिडवणार आहे कारण मला सगळ्या टीचर्स तुमच्यापेक्षा मॅक्सिमम भेटतात. मी अजून शाळेत आहे बघा, अजून शाळेत आहे. मला देश आता आम्ही तुम्हाला भेटायला येतो मग ऍज अ टीचर म्हणून. मला एक देश कुलकर्णींची आठवण सांगायची आहे. मॅडम तुमचा राग यायचा किंवा आम्ही मस्ती करायचो क्लास मध्ये, तर मॅडम पटकन एक खडूत तुकडा तोडून आम्हाला फेकून मारायचे, आणि खडू लागला होता मला एकदम आठवला आता. अरे देवा नशीब तू करणार नाही रे बाबा, केवढा त्रास दिला असेल. कुठला आर्किओलॉजीचा कोर्स करताय का? मी एमए इंडॉलॉजी करते. ओके, आनंद कानेटकर इज वन ऑफ माय व्हेरी गुड फ्रेंड्स. मी त्यांना तुमच्या फेसबुक लिस्ट मध्ये पाहिलं जेव्हा तो लेक्चर वगैरे घेत होता, तेव्हा मी तुमची कमेंट वाचली, सो आय थॉट की विचारूया. कसं वाटतं तुम्हाला, आवडला का तो कोर्स? हो सर, आमच्यासाठी खरं सांगू का तो अंडे आहे, आम्ही त्याला अंड्या म्हणायचो. आणि ह्या सोमवारी आता माझा पेपर आहे आनंद सरांचा. हो ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट विभा. येस सुकृत कुठल्या ग्रुप वरती फोटो शेअर केला? आता आमच्या ग्रुप वर केला, मी इकडे होत नाही तो, आम्ही ट्राय करतो. इथे स्क्रीन शेअर करावं लागेल तुला. हा स्क्रीन एक दोन मिनिट. मला वाटतं तो फोटो तू दाखवलाय ना ऑलरेडी आपल्याला. आम्हाला नाही दाखवला मॅडम, चॅट मधन तो फोटो डाऊनलोड करायचा आहे डेस्कटॉप वरती आणि मग दिसतोय. नाही परत एकदा आम्ही तो शेअर करतोय. ज्योत्स्नाचं नाव ज्योत्स्ना आहे का? ज्योत्स्नाच्या मुलीचं नाव अवनी आहे. मुलीच्या मुलीचं नाव अवनी आहे कारण स्कूलला लागतं ना. आय थॉट एज वेल. आजकाल सगळ्या मुलं आणि मुलींचेच नाव नाही करावं लागतं मॅडम, अभ्यास करायचा असतो ना. टीचरनी तिच्या स्ट्रिक्ट पण सांगितलं की तिचं नाव प्लीज तुम्ही द्या मीटिंगला. येस, फोटो शेअर केलाय चॅट वर. शी वॉज मोर एक्साइटेड टू जॉईन दिस मीटिंग टुडे, सो शी इज सिटिंग राईट हियर. सगळ्यांबरोबर सुकृत केला फोटो शेअर केलाय तो दिसणार तसं आम्हाला. आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला दिसेल तो. ओके स्क्रीनशॉट नाही तर मी सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर पण पाठवून देतो. आता माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आलेले. होतोय स्क्रीन शेअर होतोय. स्क्रीन शेअर होतोय तो ओपन पण होतोय का?
आणि मी स्पेशल थँक्स मला अजून एक दोन लोकांना द्यायचंय. हॅलो, ऐकू येत आहे ना? स्पेशल थँक्स टू अमित अग्रवाल फॉर वोट ऑफ थँक्स पहिल्या आपल्याला, आणि माय वाईफ सपना, कारण की तिने याच्यावरती सर्वात जास्त काम केलंय असं मला वाटतं. ती ऑन स्क्रीन आलेली नाहीये, पण हे सगळं जे तुम्हाला एकत्र आणण्याचं काम आणि म्यूट अनम्यूट हे प्रकार टेक्निक काम आहे हे सपनाने केलंय, तर व्हेरी थँक्स टू सपना. तिला मी तरी रिक्वेस्ट करतो मी एकदा यायला. थँक्यू सपना. थँक्यू मिस्टर सरवन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ती येते एक दोन मिनिटं. ओके. अरे राणे मॅडम, थापरस मॅडम हे घेतले आता, लॉग आउट झाले? येस, आली हो ते लॉग आउट झाले. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. कुठं आहे ती? सपना देवी प्रत्यक्षात सुकृत गप्पच असतो. थँक्यू. माझ्याकडे ऑप्शन, माझ्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. It's very nice to see you all together. I took so many screenshots. I'm really happy to see you all together. सुकृत देव नावानीच दुसरा स्क्रीन येतोय त्याच्यामध्ये ना तू? पाहिलं पाहिलं गोडे. थँक्यू व्हेरी मच सपना. अजून कोण काय तुमचे काय? अम्रपाली, वर्धा, अमृतिया, विशाल, मी त्यांना रिक्वेस्ट करेल त्यांनी दोन शब्द बोलावे. बेसिकली ना आम्हाला सगळ्यांचे दिसले चेहरे, पण काही काहींचं ओळखूच नाही आले माहितीये का, आणि काय करतात कोण काही तर कळलंच नाही. मला ओळखलं हे नेक्स्ट टाइम करता शिकलं ठेवा. आता मी आता सगळ्यांना, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी आपलं शॉर्ट इंट्रोडक्शन ऍटलीस्ट काय करतात सध्या कळून दे. अम्रपाली, ओव्हर टू यू. अम्रपाली. अम्रपाली. हो हॅलो, ऐकू येते? येते येते. ऐकू येते. सगळ्या टीचर्स, आम्ही मगाशी केलं तसं नमस्कार पुन्हा एकदा. माहित नाही कोण मला ओळखेल, कारण मी तसे ह्या सगळ्यांच्या मनाने खूपच कमी वर्ष होते शाळेत. मी सेव्हन्थ मध्ये जॉईन केलं होतं आणि सेव्हन्थ टू टेन्थ एवढंच होते. मी सध्या बँगलोरला असते आणि ऍक्सेंचर मध्ये कन्सल्टिंग डिव्हिजन मध्ये आहे. अरे वा, खूप बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू सुकृत. थँक्स अ लॉट. मॅडम, मी सगळ्यांना एकदम नमस्कार माझ्या तर्फे. मी सगळ्यात बुटका मुलगा होतो वर्गात. मला ऍक्च्युली वोट ऑफ थँक्स सगळ्या टीचर्सला यासाठी द्यायचंय, नॉट बिकॉज ऑफ एज्युकेशन, द व्हॅल्यूज यू इम्पॉर्टंट. मी काही काही इन्सिडेंट सांगतो. मला क्षीरसागर मॅडमनी लिस्निंग बद्दल सांगितलं होतं की मी काय बोलतीये ते ऐक, बाकी नंतर तू बोल, छोट्या छोट्या गोष्टी. दॅट ऍक्च्युली हेल्प्ड अस इन अ व्हेरी लॉंग रन. म्हणजे आता माझी हाईट छोटी होती, लोक मला चिडवायचे, तर मग ते कसं सहन करून पुढे जायचं. हाऊ यू स्माइल ऑन युअर इन्सल्ट्स अँड मूव्ह अहेड वॉज ऑल थॉट बाय युअर टीचर्स. मनापासून आभारी आहे सगळ्यांचे. अँड आय एम रिअली थँकफुल फॉर सुकृत फॉर गेटिंग युअर हियर. मी शाळेत बरेचदा यायचा प्रयत्न केला, पण एक दोन टीचर भेटायचे. दिस इज अ व्हेरी नाईस प्लॅटफॉर्म टू सी एव्हरी वन टुगेदर. हे पण मिरॅकलच वाटत मॅडम मला. ओके. कीर्ती. कीर्ती, ओव्हर टू यू. कीर्ती काय कर? कीर्ती अनम्यूट कर तिला. म्यूट वर आहे कीर्ती. मी सगळ्यांना अनम्यूट करतो ना. कीर्ती अनम्यूट कर. अनम्यूट. अनम्यूट. मी बघ. ए इकडे आहे एक मिनिट. ओके ओके. वर्धा. वर्धा. हाय.
खूप छान वाटलं सगळे टीचर्सना बघून इतके वर्षाने. आय डोंट नो मला किती म्हणजे कोणाला मी आठवतीये. सो मी गेले 14 वर्ष इंटिरियर डिझायनर आहे. आय हॅव माय ओन फर्म बाय तनुश्री आणि माझी स्वतःची फर्निचर वर्कशॉप पण आहे. सो मी गेले इतके वर्ष आता मी करते. खूप छान वाटलं हे. थँक्स त्यांचे आणि टीचर्स ना बघून खूप छान वाटतंय. लाईक स्पीचलेस वाटतंय. थँक्यू वर्धा. थँक्यू वेरी मच वर्धा. तू लेफ्टी आहेस हे सुद्धा आठवतंय मला. मी पण लेफ्टी आहे. प्रूफ सगळे टीचर्स आपल्याला आठव म्हणजे आठवतंय. मी पण लेफ्टी आहे मॅडम. हो पण वर्धनला लेफ्टी होती. पश्चिम पद्धतीचा स्पीड कमी होतं त्यामुळे. त्यामुळे ती सारखी वेट वेट करून ओरडायची. आणि अनुदा म्हणायची अरे टीचर इज वेटिंग ना. Why are you shouting? Thank you very much, Varka. Parag, dire? Parag? Sukrut, me expect karo to I'll come in late because once a backbencher, always a backbencher. Yes. Yes. So, thank you all teachers. Mala athavto jeva school madhe hoto, it was more like यार कॉलेज मध्ये कधी जाणार. बट इफ आय लुक बॅक नाव के व्हॉट आय लर्न इन द 10 इयर्स ऑफ स्कूल इज मच मोर इम्पॉर्टंट अँड द टीचर्स आय रिअली कनेक्टेड वेल टू देम मोर देन आय ऍक्च्युली एव्हर कनेक्टेड टू एनी टीचर्स इन कॉलेज. सो थँक्स अ लॉट फॉर एव्हरीथिंग. मी बेसिकली पाया भक्कम केला. ओ थँक्स थँक्स फॉर एव्हरीथिंग देअर. थँक्यू थँक्यू परत. थँक्यू व्हेरी मच विशाल. Yes, Vishal. Yeah. Hello, everyone. First of all, thanks, Sukrut, for creating such an initiative. And I am able to meet all of you and the respected teachers after 25 years. So I would like to tell that currently now I am with VMware as a system administrator over there. Taking care of all the end users and the end clients supporting VMware over there. So refreshed all my school memories. I being a very silent by nature and very silent in school also, so I don't know how much of teachers might be remembering me. But really after a long time, it is great seeing all teachers together. And thanks for whatever means initiative, and I have learned from all the respected teachers. Thank you. Thank you, Vishal. Thank you very much. Thank you. Kirti, are you back? Hello. Nahi sathi. Nahi yadi bahute geli. Log out kele. Okay. Mana sathi thi ge. Josna tu 2 minutes. Don't shabda. वेल मला आज मी माझ्यापेक्षा माझी मुलगी खूप एक्सायटेड होती. शी वॉन्टेड टू मीट ऑल माय टीचर्स माय फ्रेंड्स. आणि सध्या मी इन्फोसिस मध्ये आहे. आय एम वर्किंग एज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर देअर. आणि आय वुड से की हे जे काही आम्ही अचीव केलंय लाईफमध्ये इट्स जस्ट बिकॉज ऑल यू टीचर्स अँड आर पेरेंट्स. सो हार्टफेल्ट थँक्यू अँड अ ग्रॅटिट्यूड टू ऑल ऑफ युअल. आणि आज खूप छान वाटलं ह्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना भेटून जे इतके वर्ष शक्य नव्हतं. मी नेहमी म्हणायचे स्कूलमध्ये जायचंय मला, माझ्या मुलीला घेऊन जायचंय मला, पण काही कारणास्तव मी येऊ नव्हते शकत. पण आज मला सगळ्यांना इथे भेटून खूप छान वाटतं. बेसिक आपण तर सगळे भेटलोच आहोत, पण टीचर्सना भेटून खूप छान वाटलं मला आज. थँक्यू सो मच. विभावरी म्हणजे ठकार मॅडम. नाही ठेकार मॅडम नाही, अजून एक विभावरी होती पण ती गेली वाटत. जॉईन झाली होती का? विभावरी यात्री होती ना? विभावरी यात्री होती. ती हो जॉईन झाली होती. ओके अजून कोण होते? कीर्ती बोलते. कीर्ती आली. कीर्ती आली का? कीर्ती ओके. हा कीर्ती आहे. अजून कनेक्ट नाही झाली होती.
अजून तोपर्यंत कोणाला काही शेअर करायचं असेल एक्सपिरियन्स, यू आर ऑलवेज वेलकम एव्हरीबडी. प्रमोदच्या रेसिपीज अजून वाट बघतोय. ज्या शेअर केल्या त्याचे त्याचे फोटो शेअर करा ना. तू पाठव. आपण तो आता इंडियात आला की त्याला स्पेशल करायला लावू आपण सगळ्या. स्पेशल माझा तो आला म्हणला की सगळे जण त्याच्याकडे डिनर किंवा लंच वगैरे मला ऍक्च्युली एक हे शेअर करायचं आहे. सुकृतला माहितीये, आम्ही लहान असताना सुकृतचा आणि माझा टेलिफोन नंबर ऑलमोस्ट सेम होता, 430731. मला तो नंबरही आठवतोय, 430731 हा माझा नंबर होता आणि सुकृतचा 430730 होता. त्याच्यामुळे त्याच्या घरचे कॉल आमच्या घरी यायचे आणि आन्सर केला की रमेश देव आहेत का. तो एक फनी इन्सिडेंट मला आठवतोय स्कूल मधला. आणि दुसरा एक इन्सिडेंट हा होता. सॉरी पमे, सॉरी फक्त एक जो सांगायचं ना म्हणून मी अजिंक्य देव बोलतोय. आणि दुसरा अजून एक इन्सिडेंट आठवतोय की एक प्रोजेक्ट मिळाला होता, त्या प्रोजेक्ट वरती काम करत होतो मी, समीर मोरणकर आणि सचिन शिंदे. आणि कोइन्सिडेंटली माझ्या दोन्ही भावांचं नाव सचिन आणि समीर आहे, तर त्या प्रोजेक्ट वरती नाव पण तसं झालेलं, सचिन प्रमोद समीर. कीर्ती आली का? कीर्ती आहे, कीर्ती दिसते पण ऑडिओचा प्रॉब्लेम आहे. ऑडिओचा प्रॉब्लेम दिसतोय कीर्तीला, म्हणा नाही तर रेकॉर्ड करून पाठवून द्या नंतर. हो हो, रेकॉर्ड करून दिला. प्रमोद कोणत्या देशामध्ये असतो? मी कॅनडा मध्ये. इथे लाईक अ सेड की मी फॉर्च्युनेट आहे की माझ्या दोन हॉबीज मला इकडे करायला मिळतात. म्हणजे मी मला कुकिंग खूप आवडायचं, त्यामुळे मी बाय प्रोफेशन शेफच आहे. आणि दुसरं मला गार्डनिंग खूप आवडतं, त्यामुळे मी इथे सगळंच माझ्या बॅकयार्ड मध्ये सगळंच पिकवतो मी, टोमॅटो क्युकंबर सगळंच. भावाचं पण टेरेस खूप छान आहे ना समीरचं. ऍक्च्युली हे सगळं आमच्या आईकडूनच आलेलं आहे. म्हणजे आई आईने आम्हाला लहानपणापासून खूप शिकवलेलं आहे की पिकवा आणि करा, तर ते तिचं आम्हाला खूप ट्रेनिंग मिळालेलं आहे. आणि आय डोंट नो, तुम्ही जर तो 100 फूट जर्नी जर बघितला असेल मूवी, तर तो मला खूप रिलेट करतो. कारण मला अजूनही आठवतं की राईट फ्रॉम एज ऑफ 5-6 मी सकाळी 4 वाजता उठून मम्मी बरोबर आई बरोबर माझ्या मार्केटला जायचो. आमचं रेस्टॉरंट होतं आणि रेस्टॉरंटसाठी भाज्या आणायला मी आई बरोबर जायचो. मग त्यावेळेस जी म्हणजे चांगली भाजी कशी सिलेक्ट करायची आणि चांगलं प्रोडक्ट कसं असतं ते कसं सिलेक्ट करायचं, मला ते म्हणजे त्यावेळेस पासून आईकडून ट्रेनिंग मिळालं. आणि आमच्या रेस्टॉरंट मध्ये मग कुकिंग करायचो. आय डोंट नो, म्हणजे मी तेव्हा कधी विचार पण नव्हता केला की मी लाईफ मध्ये प्रोफेशनल शेफ बनेन. तर इट जस्ट गॉट कनेक्टेड. चांगला आहे ना? पण गुड, मस्त. तुझी स्पेशालिटी काय आहे? मी सगळंच करतो. म्हणजे माझं मी प्रोफेशनल पेस्ट्री शेफ पण आहे, त्यामुळे मी बेकिंग पण करतो. आणि कुकिंग मध्ये ऑब्व्हियसली मी इकडे इंडियन रेस्टॉरंट मध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ होतो, फ्रेंच क्युझिन पण करतो मी. म्हणजे सगळं ओव्हरऑल सगळंच कुकिंग आणि बेकिंग सगळंच करतो. ओके. मी आहे इथे होल फूड्स मार्केट म्हणून एक खूप मोठी ग्रोसरी चेन आहे नॉर्थ अमेरिकामध्ये, ऑर्गॅनिक ग्रोसरी चेन आहे. आणि त्यातच मी प्रिपेअर्ड फूडचा मॅनेजर आहे तिथे. काय करते पण ती नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, मी तिला फोन करत असता. तर आय होप अजून कोणा बोलायचं असेल तर नंतर वी विल. हा तेच म्हणलं, 10 वाजायला आले आता.
अरे कीर्ती आली बघ आली का हाय सगळ्यांना आली हाय सगळ्यांना मस्त वाटलं बघून छान वाटलं एकदम आणि कार्यक्रम पण खूप मस्त झाला आदित्य प्राची मस्त सगळ्यांचा आवाज ऐकून पण मस्त वाटलं आम्हाला पण सगळ्यांना बघून आणि ऐकून खूप छान वाटलं थँक्यू कीर्ती फॉर कमिंग मी कोथरूड मध्ये असते पुण्यात आणि ग्राफिक वेब डिझायनर आहे आणि सह्याद्री बुक्स म्हणून वेबसाईट माझी आहे ती मी मेंटेन करते गुड थँक्यू आपण इथे स्टॉप करूया सर्व मॅडम आणि सर्वांना थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल खूप छान प्रोग्राम झाला आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल नक्की खूप जास्त आवडला असाच प्रयत्न आपण पुढे जाऊन पण करत राहू नक्की सगळ्यांच्या टायमिंग बघून सुद्धा आपण परत एकदा मी ऑर्गनाईज करायचं किंवा अजून कोणी करतंय का ऑर्गनाईज ते पण बघतो कधी कधी गेस्ट व्हायला पण फार आवडतं होस्ट व्हायलाच पाहिजे असं काही नाही सगळ्यांची मत मांडणं तू चांगलं करू शकतो सुकृत एक बार सुकृतचं खरंच कौतुक म्हटलं मला त्यांनी सिंगल हँडेडली सगळ्या टीचर्सला फोन केले आणि किती अवघड प्रत्येकीशी आणि तो व्यवस्थित बोलला असेल कारण अक्षरशः आणि त्याचा फोन आला ना की 2 मिनिटं बोललो तरी मी नुसती खदाखदा हसत असते आणि तो म्हणतो सोड हे आपण इकडे भेटतोय सोड नंतर कसं काही मोठी खरंच तो ऑर्गनाइजर म्हणजे असं भारी ऑर्गनाइज करतो तो मस्त थँक्स थँक्यू माझा फोन आल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात गोळा पण येतो की आता हा मला काय सांगतोय नवीन काम पण खरं सांगू का म्हणजे मी ऑफिसमध्ये असताना जेव्हा सुकृत कधी कधी फोन करतो एक तर इतकी स्ट्रेसमध्ये असते पण सुकृतचा फोन आला की हा मला इतकं रिलॅक्स वाटत जे 15 मिनिटं मी ते हसते दॅट्स जस्ट अ स्ट्रेस बस्टर शेवट नाही हा हसणं हे खरंच खूप चांगलं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पण आहे आणि ती म्हणजे कला प्रत्येकाला जमेल असंही नाहीये पण ते नुसतं नेचर आपल्या ठेवलं तर नक्कीच आपण काही करू शकतो असं मला एक आत्म वाटतं म्हणून हा करतो प्रयत्न आहे मला ऑर्गनाईज करायला पाहिजे असं काही नाही पण म्हटलं की कोणीतरी ती पूर्ण तो जो ब्रिज आहे तो बांधला गेला पाहिजे तरच हे सगळी कनेक्टिव्हिटी होते म्हणून हे काम मी करत असतो खरं तर सो सर्वांना नक्कीच शुभेच्छा अँड थँक्यू टीचर्स फॉर कमिंग आपण एक आता थांबूया आमच्याकडून पण सगळ्यांना शुभेच्छा आणि टेक केअर नीट राहा स्टे ऍट होम स्टे सेफ स्टे होम स्टे सेफ थँक्यू टीचर थँक्यू मॅम बाय 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 नेक्स्ट टाइम ऑल टुगेदर थँक्यू बाय 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 आपण सर्वांनीच मीटिंग लीव करूया थँक्यू सगळ्या थँक्यू व्हेरी मच Thank you very much. Bye-bye. Bye, Subro. Thanks. Bye. Bye. Thank you. Thank you, guys. Bye-bye. Bye. थांबतच नाही चला झोपलास का